नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. तरुण शेतकऱ्याच्या विजेचा शॉक लागून मृत्यू, अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या वारवी येथील घटना. शेतात काम करायला गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वारवी गावातल्या एका शेतामध्ये विजेचा शॉक लागून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी शुक्रवारला घडली असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दिनेश वलके राहणार वारवी, वय 34 वर्ष असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दिनेश वलके हा वारवी गावातील इतर शेतकऱ्यांसह गावातील एका व्यक्तीच्या शेतावर काम करायला गेला असता वन्य प्राण्यापासून शेतीच्या संरक्षणासाठी अनधिकृतरित्या शेतकऱ्याने लावून ठेवलेल्या विद्युत प्रवाहाने दिनेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी गावकऱ्यांनी दोषी शेतकऱ्यावर योग्य कारवाई करावी यासाठी दिनेशचा मृतदेह केशवरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात राखून ठेवला असता केशवरी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आरोपीला अटक करू असे आश्वासन दिल्याने अखेर गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. केशवरी पोलिसांनी आरोपीला अटक करून देवरी येथील न्यायालयात दाखल केली. यात माननीय न्यायालयाने आरोपीला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सासऱ्याच्या घरासमोरच जावयाचा अपघाती मृत्यू, भंडाऱ्यातील पिपळगाव सडक येथील घटना, संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको. सासूरवाडीत मुक्कामी आलेले जावई सकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पायदळ फिरत असताना भरधाव आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जबर धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. धडक देताच वाहनासह चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाले. या दुर्घटनेत अपघातग्रस्ताचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. रवींद्र रामटेके, वय 55 वर्ष, राहणार दिगोरी लहान, तालुका लाखनी असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव सडक येथे घडला. सासऱ्याच्या घरासमोरच जावयाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी संताप व्यक्त करताना सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. पोलिसांचा तगडा बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला होता. यावेळी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर महामार्ग सुरू झालेला आहे.